Hello friends, in this video we are going to start 1.3 Basketful of Moonlight. And the poem is written by Sunil Sharma, translated from Dogri. With Darti Basketful of Moonlight he kavita. Sunil Sharma yani. डोगरी भाषेतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे भाषांतर केलेली आहे खूप छान पोएम आहे बास्केट फुल ऑफ मुनलाइट आपण कल्पना करू शकता इमॅजिनरी पोएम आहे बास्केट भरून चंद्राचा प्रकाश काय याचं उद्दिष्ट असेल काय म्हटलं असेल जाणून घेऊया दिस इज अॅन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ अ पोएम रिटन इन डोगरी लँग्वेज खरं तर ही जी पोएम आहे डोगरी भाषेत लिहिली गेली आहे आणि त्या डोगरी भाषेचं रूपांतर सुनील शर्मा यांनी इंग्लिशमध्ये केलेलं आहे इन द पोएम अ स्मॉल चाइल्ड इन अ विलेज या कवितेत एका गावातील छोटा मुलगा आहे वॉन्ट इज फादर टू अर्ली अँड सेफली फ्रॉम द सिटी आणि त्याला असं वाटतं की त्याच्या बाबांनी लवकर शहरातून घरी गावाकडे लवकर परत यावं सेफली यावं असं वाटतंय का बघू बिकॉज यू वॉन्ट टू टेल फ्रॉम द सिटी टू टेल हिम स्टोरीज बघा याचा अर्थ असा होतोय की त्याचे बाबा दररोज कामानिमित्ताने गावाकडून शहराकडे जातात आणि परत येताना उशीर होत असेल आणि हा आपल्या बाबांची वाट पाहतो की लवकर बाबांनी यावं सेफली यावं सुरक्षित येऊन मला बेड टाइम स्टोरीज सांगाव्यात सो ही so, रिक्वेस्ट द मून पहाता आणि म्हणून तो आपल्या बाबांना सॉरी मूनला रिक्वेस्ट करतो टू गिव्ह सीड्स ऑफ लाईट काय रिक्वेस्ट करतो तो की मला सीड्स दे लाईटचे बिया दे कशा करता टू सो देम मला त्या पेरायच्या आहेत लावायच्या आहेत मुनलाईटच्या सीड्स कशासाठी त्या टू लाईटन द डार्क रूट माझे बाबा जेव्हा घरी उशिरा येतात ना शहराकडून गा, गावाकडे तेव्हा तो रस्ता खूप अंधारमय असतो आणि तो अंधारमय राहू नये त्यात प्रकाश यावा म्हणून त्याला असं वाटतं की आपण चंद्राच्या बिया मून लाईटच्या सीड्स या त्या ठिकाणी सो म्हणजे पेरणी करावी लावावेत असं वाटतं त्याला तर अशा प्रकारे या ठिकाणी ही पोयम आहे एका वाक्यात आपण सांगू शकतो की द हिअर अ चाइल्ड रिक्वेस्ट टू द मून टू गिव सीड्स ऑफ मुनलाइट टू सो देम टू इन द डार्क अन रूट

मित्रांनो अतिशय उत्तम अशा प्रकारची पोयम आहे कवी म्हणतोय ओ मून उद्द। चंद्राला उद्देश म्हटलंय गिव्ह मी मूनलाइट मला जरा मूनलाइट दे चंद्र प्रकाश दे तो चंद्राला विनंती करतोय बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट अशा प्रकारे एक बास्केट भरु दोन बास्केट भरुण माला मुनलाइट दे सीड्स बिया मुनलाइट चंद्रप्रकाश फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आई वांट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मुन्स ऑफ लाइट द होल विलेज गोज टू द सिटी डेल टू वर्क खूप छान सोपी अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आहे फ्रॉम द सिटी टू माय विलेज पहा शहरात कडून गावाकडे येताना ऑन द साइड्स ऑफ द पाथ पाथ म्हणजे काय पाथ म्हणजे मार्ग गावा म्हणजे शहराकडून गावाकडे येताना त्या ठिकाणी ऑन द सीट साइड्स ऑफ द पाथ रस्त्याच्या बाजूला आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मूनस ऑफ लाईट रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडेला मला छोटे छोटे मून लाईट्स लावायचे आहेत सो म्हणजे पेरणीकरण लावणे आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट रस्ताच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे जर मी चंद चंद्राच्या बिया लावल्यात तर खूप चंद्रप्रकाश पडेल त्याची कल्पना आहे ती द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क आणि आमचं संपूर्ण गाव त्या शहरात कामासाठी जात असत इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाइट फार पहा आणि मित्रांनो इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक आणि परत येताना गावाकडे तेव्हा मात्र खूप अंधार पडलेला असतो उशीर झालेला असतो तर इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फा द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स माझा माझं गाव अशा प्रकारे थोडं शहरापासून लांब आहे आणि एवढंच नाही तर तो रूट जो आहे तो कसा बहा। इट्स अ व्हेरी टफ द रूट इज टफ तो मार्ग अतिशय टफ आहे कठीण आहे कशामुळे फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स त्या मार्गावर खूप स्नेक्स असतात साप असतात स्कॉर्पियन्स म्हणजेच त्या ठिकाणी विंचू भरपूर असतात आणि म्हणून रात्रीच्या वेळेला जर अशा प्रकारे त्यांच्यावरती पाय पडत असेल सो दॅट विल बी व्हेरी डेंजरस हजार नक्कीच अशा प्र पद्धतीने अंधार जर आहे तर तिथे भरपूर त्या मार्गावर विंचू असतात साप असतात आणि त्यांच्यापासून खूप धोका त्या ठिकाणी आहे नायदर बस नॉर खाट प्लाईज आणि कोणत्याही प्रकारची बस त्या ठिकाणी नाही आहे प्लाईज म्हणजे काय गोज टू अँड फ्रो ये जा करणे कोणतीही बस किंवा कार त्या ठिकाणी ये जा करत नाही वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम ॲसलीप आणि जेव्हा माझे फादर माझे बाबा घरी येतात तेव्हा मी नेमकं झोपून गेलेलो असतो झोपलेलो असतो याचा अर्थ त्याचे बाबा उशिरा घरी परत येतात मित्रांनो खूप छान पोईम आहे तुम्हाला जर प्रश्न पाहिला पा वॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय हा पोएट चंद्राकडे काय आपली इच्छा व्यक्त करतोय आणि का व्यक्त करतोय असा प्रश्न आहे द पोएट विशेष टू गेट फ्रॉम द मून बास्केट फुल और टू बास्केट्स ऑफ मूनलाइट बिकॉज ही कॅन सो द सीड्स ऑफ मूनलाइट टू लाईट द डार्क रूट असं आपण सांगू शकतो पुन्हा एक What does the poet wish to get from the moon? Chandra Kadun, kae chi kavichi chahe and why? Kati chahe. The poet wishes to get from the moon basketful or two basketful moonlight seeds because he can sow the seeds of. मुनलाइट टू लाईट द डार्क रूट असं आपण बोलू शकतो पुढचा प्रश्न पहा वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस शहराकडून गावाकडे येताना तो मार्ग कावर डेंजरस होतो मित्रांनो इथे जर तुम्ही पाहिलं की गावाकडून शहराकडे येताना तेव्हा सकाळ असते दुपार असते लोक गावातील लोक गावातून शहराकडे येताना सकाळी जातात आणि म्हणून उजेड असतो तो डेंजरस नसतो परंतु शहराकडून गावाकडे येताना खूप अंधार झालेलं असतं आणि त्यामुळे तो डेंजरस असतो असं का तो डेंजरस होऊन जातो वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस बिकॉज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस

असं का वाटतंय की आपल्या बाबांनी घरी लवकर परत यावं बघूया आपण याचं उत्तर सी <coughs> डी ए स्टुडंट्स जेव्हा याचे बाबा घरी येतात तेव्हा हा झोपलेला असतो याचा अर्थ असा की बाबा उशिरा घरी येतात अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग आणि जेव्हा मी सकाळी झोपलेलो असतो तेव्हा लवकर पहाटेच बाबा कामासाठी शहराकडे निघून जातात म्हणजे बाबाची आणि ह्या मुलाची भेट होत नाही सकाळी बाबा लवकर कामा जातात आणि उशिरा घरी येतात त्या दोन्ही वेळेस मात्र हा चाइल्ड झोपलेला असतो ओ मून ग्यू मी अ बास्केट ऑफ मुनलाइट ऑन लोन तो मुनला रिक्वेस्ट करतोय की मला तुझं मुनलाईट लोन ने दे लोन तुम्हाला माहिती आहे कर्ज ऋण आय वॉन्ट टू लाय द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली मला तो डार्क रूट वरती लाईट आणायचा आहे म्हणून लोन लोनवरती का देत नाही ते बास्केट फुल ऑफ मुनलाइट पण दे सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली आणि त्यामुळे माझे फादर माझे बाबा घरी परत लवकर येतील आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम मला त्यांच्याकडून फेरी टेल्स परीकथा गोष्टी ऐकायला आवडतात आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम पहा हा प्रश्न इथे Why does the poet want his father home early? The poet wants his father home early because he wants to listen fairy tales. He wants to listen, to hear fairy tales and stories from him. Asapan shakto. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑट मूनट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ सेम लाइन्स सेम स्टांझा इज हिअर पुन्हा तो रिक्वेस्ट करतोय मूनला की मला बास्केटफूल मूनलाईट दे आणि रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला मला ते बिया त्या सीड्स शो करायचा आहेत लावायचं आहेत पेरायचं आहेत जेणेकरून तो डार्क अँड रूट लायटन होणार इन दिस वे डीएर स्टुडेंट्स हिअर वी आर गोईंग टू स्टॉफ वी विल मीट इन आर नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर